नमस्कार. आयच्या कार्यावळींत सगळ्यांक मायमोगाचो येवकार. स्वामी विवेकानंद म्हणटा, अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा. खरे म्हणजे शिक्षण कशें आसचें, माणूस म्हणून निर्माण करप आणि चरित्र घडप अशें शिक्षण जाय. आणि हाजो विचार करून त्याचबरोबर समस्त पालक किंवा भुरगी जी शिक्षणाच्या वजा खाली दबलेली गेली म्हणटाली, ज्यांका काही कळत नाशिल्ले, ल्हान ल्हान भुरगीं 2.5-3 वर्सांचेर जी शाळेन वताली तांकां ते पुस्तकाचे वजे किंवा बॅगाचे वजे हे सगळे फाटीर घेऊन खूप तरेची दुयेताय जाल्ली. हे सगळ्याचो विचार करून जवळजवळ 35 वर्षांनंतर नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण 2020 केंद्रीय मंत्र्यान घोषणा केली. मोदीजीचं साथ, ते म्हणतात सबका विकास, सबका साथ सबका विकास. प्रत्येक पावण्यार एक पाऊल यशस्वी करपाची तांची जी कार्यपद्धती असा ती खरेच सगळ्यांक नमणायची असा, नमन करपासारखी असा. अशा या शैक्षणिक क्षेत्रातलो बदल आणि ताजे बरोबर चर्चा करपा खातीर आयज आमचे बरोबर मानेस्त असा आमदार शिरोडेचे सर श्री सुभाष शिरोडकर, जे माजी शिक्षण मंत्री आशिले. शैक्षणिक क्षेत्रातले काम हो तांचो खरेच असो एक आत्म्याचो विचार, कारण तांचे स्वतःचे शैक्षणिक संकुल असा. त्याचबरोबर गोवा हाऊसिंग बोर्डातले ते चेअरमॅन असा, आयची तांची जबाबदारी असा. आणि ही जी नवीन शैक्षणिक धोरण जे राबयला ताजे गोयचे चेअरमॅन असा. तर आम्ही तांचे कडल्यान जाणून घेऊया गोयच्या शैक्षणिक विकासा खातीर कशी वाटचाल असतली ती. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. हे विषय आमकां कळाच किंवा नवीन शैक्षणिक धोरण जे आता 2020 असा, 35 वर्षानंतर हातून बदल घडला, तो हाची किती असतली, म्हणजे सुरुवात कशी असतली? पहिल्या प्रथम म्हटल्यावर विषय जो असा पळय न्ही, तो म्हजे खातीर तर अत्यंत जिव्हाळ्याचो विषय असा. आणिक गोंयात अशा प्रकारचे खूप नामनेचे लोक असतात की ज्यांकाय बी हो विषय खूप जिव्हाळ्याचा असा. आणिक अशा या विषयाचेर विशेष करून नवीन म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण जे आमचे माननीय पंतप्रधान मोदीजी हाणें पुराय भारत देशाक दिल्ले आसा. आनीक ह्या धोरणाचे सविस्तर जर वाचन केलें जर जायत, डिटेल अशें वाचन केलें जर जायत, तर प्रत्येक भारतीच्या लक्षांत येतलें की शैक्षणीक मळाचेर आणि जिवनाच्या अंतरंगा भितर एक वेगळी प्रकारची चळवळ ह्या नवीन कायद्याच्या माध्यमातल्यान आमी निर्माण करू शकतात. नव भारत निर्माण करपा संबंधीची ताकद ह्या कायद्या ह्या कायद्या भितर आसा. आणि म्हणूनच म्हाका सगळ्यांक दिसता तें अशें की नवीन शैक्षणिक धोरण राबोवपा संबंदी, विशेष करून गोंयात राबोवपा संबंदी, आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे आसात, तांणी दोन स्तराचेर दोन समिती गठीत केल्ली आसात. हातूंतली पहिली समिती जी आसा ती अंगणवाडी धरून, ज्याका आमी नर्सरी म्हणटात, अंगणवाडी धरून ते 12वी पर्यंत हो एक स्तर आसा. हातूंत 34 लोकांची समिती स्थापन केल्ली आसा, ज्याका आमी टास्क फोर्स म्हणटात. आणि नंतर मागीर 12वीच्या मुखार मागीर नंतर हायर एज्युकेशन जे आसा ताजे खातीर पहिलीचे माननीय मुख्यमंत्री बाब श्री पार्सेकर हाजे खाली दुसरी समिती गठीत केल्ली आसा. आतां शैक्षणीक धोरण जे आसा पळय न्ही, ह्या संबंदी म्हजे स्वताचें मत अशें आसा की प्रत्येक तालुक्यात ताजे संबंदी चर्चा जावपाक जाय, प्रत्येक गांवांत सुद्दां प्रमुख जे गांव आसा त्या गांवांत चर्चा जावपाक जाय. आणि ही चर्चा कोणा भितर जावपाक जाय, शिक्षक, पालक आणि काही भुरगीं सुद्दां हातूंत सहभागी असूंक जाय. आणि ही चर्चा इतली जावपाक जाय की नवीन शैक्षणिक धोरण म्हटल्यार कितें हे आमकां मुखारले 3-4 म्हयन्या भितर आमी आत्मसात करपाक जाय. आणि आत्मसात करून नंतर मागीर जून म्हयन्याच्यान माननीय मुख्यमंत्र्यान म्हटिल्लें आसा की जून म्हयन्या पासून जशें पुराय देशांत जशें ताचे इम्प्लिमेंटेशन जातलें तशें गोंयांत बी इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय. आमी जे सरकाराक सुचीत करतले आणि माननीय मुख्यमंत्र्यान म्हटलाय बीन की हे धोरण जे आसा म्हणजे शिक्षणा बाबतीत इम्प्लिमेंटेशन करपाचें, हे नर्सरी
ज्याका आम्ही अंगणवाडी म्हणतात ते मुखार आमकां काही दिसांनी दिसून येतले चड करून जून महिन्यातल्या की अंगणवाडी आणि नर्सरी जो चलतात प्रायव्हेट सेक्टरां भितर सुद्धा हाजी भितर एक मिलाफ जातलो आणि त्या मिलाफाच्या माध्यमातल्यान आम्ही शैक्षणिक धोरण मुखार व्हरतले. हे जातले पहिली सुरवात नर्सरीचे लेवलाचे म्हणजे अंगणवाडी ह्या स्तराचे. ताजे नंतर मागीर वर्ग तिसरो तिसरेचो वर्ग असा थंय सकून तिसरी चौथी पाचवी आणि नंतर मागीर पाच प्लस तीन प्लस तीन प्लस पाच पाच म्हणता पण न्ही ते नर्सरी लोअर केजी अप्पर केजी फर्स्ट आणि सेकंड हे पाच वर्षा हो. तिसरी म्हणता ती डायरेक्ट पण पहिलेक वतली ती तिसरी चौथी आणि पाचवी हे प्रायमरी स्तर हो झालं प्रायमरी म्हणजे स वर्षाचे पहिली जी पहिली भुरग्यांक स वर्षाचे शाळेत धाडटाली तीच पद्धत आता परत तीच पद्धत तीच पद्धत पुराय स वर्ष अशी झाली की त्या भुरग्याक पहिलेक वचपाची वचपाची म्हणजे कसं जातले आता आता जो नर्सरीक तीन वर्षांकडेन जे ऍडमिशन घेतले नर्सरीक तीन वर्षांचे ऍडमिशन नंतर मागीर बालवर्ग एक आणि मागीर बालवर्ग दोन अशें करून तो बरोबर स वर्षांकडेन फस्टाक येतो पहिलेक पावतलो. आता ताजे नंतर मागीर तिसरी चौथी पाचवी होय बीन प्रायमरी स्तर. आता बऱ्याच ठिकाणी पाचवी जी असा ती हायस्कुलाक जोडिल्ली असा बरोबर. आता एकदम फिजिकल चेंजेस जावचे नात पण शिक्षणाच्या नजरेन पाचवी पर्यंत आमच्या प्रायमरी स्तरा येतली आणि सव्वी सातवी आठवी हो तिसरो गट बरोबर ज्याका आम्ही मिडल स्कूल किंवा स्कूल असे म्हणतले सव्वी सातवी आठवी आणि नंतर मागीर नववी दहावी अकरावी बारावी हो चौथ असतो ज्याका आम्ही ज्युनियर कॉलेज वगैरे पहिली म्हणताले अकरावी बारावी वगैरे ते आता उरचे ना. आता जातले की नववी दहावी अकरावी बारावी हे पद्धतीन असे चार गटांचे शैक्षणिक पद्धत जी हा ती चलतली. आता मातृभाषेतून शिक्षण हो कॉन्सेप्ट सगळ्यांकूच मान्य असा जागतिक हातूतल्यान तो भुरग्यांक कितलो गरजेचो असा हे सिद्ध झाले असा बरोबर. सो हे करता असताना काही शाळा जे इंग्रजी माध्यमातल्यान आशिल्ल्यो काही संस्था चलयताल्यो तर हो आता म्हणजे कंपल्सरी तुम्ही करतले काय आयज पर गोयात गोयात मोठ्या प्रमाणात हो विषय ना. ह्या विषया संबंधी जो कितें निर्णय घेवपाक आशिल्लो तो काही वर्सां पयलीं सरकारान घेतिल्लो आसा आनीक जवळजवळ ते निस्तारलो म्हटल्यार कोता येता. आमच्या गोंयांत बारीकसाणेन पळयलें जर जायत जाल्यार इवन प्रायवेट आस्थापनां जीं आसात त्या आस्थापनांतल्यान सुद्दां जवळजवळ 70% शिक्षण जे आसा पळय न्ही हे मातृभाषेंतल्यान एक तरी कोंकणी किंवा मराठी दिले वता. सरकारी तर सगळी शाळा जी आसात पळय जवळजवळ 500-600 सुमार शाळा आसात हे सगळी शाळा जी आसा मराठीन शिक्षण जाता. काही मोजके थोडशे शाळा आसात पूण तातूंतले सुद्दां काही पालक काही मॅनेजमेंट जे लोक आसा संस्थापक जे आसात किंवा स्वस्था चलोवपी लोक आसात ते सुद्दां म्हणटात की येस मातृभाषेंतल्यान आमकां वचूंक जाय अशें म्हणटात. आतां ऑफकोर्स तो विशय जो आसा पळय न्ही तो ताजो व्हडलो आमी बावू करपाचो ना कारण कशें आसता लोकांक कशें म्हणटात तशें विचार केले नंतर सहज लक्षांत येतलें की मातृभाषे महत्व कितलें आसा कितलें आसतलें आनी खुबशे आतां म्हणजे तयार आसात भुरग्यांक मराठी शाळेंत घालतात किंवां आमी म्हणटात पृथ्वी गोल आसा ते सगळे फिरून परत थंयच येता तशेंच ते हळूहळू भुरग्यांक परत आनी मातृभाषेंतल्यान शिक्षण घेतले नंतर भुरग्याक पूरक ताकद मेळटा ताकद मेळटा ताजो आत्मसात मेंदूचोय विकास जाता म्हणटात काही तज्ञ जे आसा ताजो सर्वांगीण विकास हे जगमान्य आसा सत्य आसा की सायंटिफिकली की बाल वयातच त्या भुरग्याचो मेंदू पुराय म्हणजे साधारणशे वयाच्या 6-8 वर्षा वाढता असे म्हणून. सर आता नर्सरी ते आपण 5 वर्षा पर्यंत म्हणतात बालगट 1 बालगट 2 सो ह्या भुरग्यांक पुस्तका शिवाय शिक्षण तुम्ही उदय म्हटलं नाही पुस्तकांचे वजे म्हणून पुस्तकांचे वजे आजचे ना या अभ्यासक्रम कसा असतो त्यांना प्ले वे मेथड्स खेळी मिळीच्या वातावरणात उघड्या वातावरणात भुरग्यांनी शिक्षण घेऊन ह्या संबंधीची ट्रेनिंग जी असा ती देऊपाक सुरुवात जातली शिक्षकांक. एक शिक्षकां कितें नाविन्य न्ही तशें नाविन्य न्ही पण पहिले जातले कितें भुरग्यांक एबीसीडी शिकय भुरग्यांक क ख ग शिकय भुरग्यांक मागीर ते तुगेले हे शिकय कितें आमचे उजळणी ज्या भुरग्यांची लहान नर्सरीच्या किंवा बालगट एक बीन तितली बोटांची ताकद बीन वाढनाशिली म्हणून ते खेळीमेळीच्या वातावरणात त्या खेळाच्या माध्यमातल्यान हसपा खेळपाच्या खेळपाच्या माध्यमातल्यान त्यांना हे सगळे आत्मसात करपाक तांची ताकद वाढवप भुरग्यांचे आरोग्य हो एक पहिलो भाग असतात. नंतर मागीर भुरग्याचे मोटर्स म्हटल्यार
शारीरिक सगळे मोमेंट्स जे असा पण ते मोमेंट्स कसे हे करून घेऊपाचे आणि त्याबरोबर भुरग्याची स्मृती ज्याका मेमरी म्हणतात वो सुद्धा कसं वाढ कशी वाढता जाऊ हे सगळे सायंटिफिकली लक्ष देऊन शिक्षकांनी करून घेऊपाक जाय. सो तो अभ्यासक्रम तुम्ही डेव्हलप केला आता तो आमका आयला आमका दिल्लीच्यान थोडस आयला असा पण ताजेर आमका लोकल वातावरण जे असा पण म्हणजे लोकल हाजी मागणी असा पण ती लक्षात घेऊन आम्ही त्याप्रमाणे करतो. एज पर गाव शहर त्याप्रमाणे तो त्याप्रमाणे ते आम्ही घेत करतो. आता आमचे स्टॅटिक जे किरे पूरक असा त्याप्रमाणे तुम्ही तो बदल करतो. बरोबर सर ते तीन वर्ष म्हणजे पाच प्लस तीन म्हणता आम्ही दुसरं स्तर तीन स्तरापासून शैक्षणिक हातून पुस्तकां बरप हे सुरू जातले तर त्यांचा अभ्यासक्रम कसा असतो. नाही हे डिटेल जे अभ्यासक्रमा संबंधी असा ते मुखाल एक दोन महिन्या भितर माहिती मेळटली लोकांक शिक्षकांक माहिती मेळटली लोकांक माहिती मेळटली विषय वगैरे खंयचे खंयचे अजून येऊ ना तर म्हणजे स्पान साधारण फेब्रुवारी किंवा मार्चच्या 15 म्हणजे साधारण मार्च पर्यंत हे विषय खंयचे असतले म्हणजे ज्याका म्हणतात ग्रुप्स ऑफ सब्जेक्ट्स ते कितले असतले कशा पद्धतीने असतले कशा पद्धतीने त्यांना ते म्हणजे सिलेक्शन करपा पडटले किंवा करचे पडटले ही सगळी माहिती आमका मुखाल एक साधारण दोन महिन्या भितर म्हणजे मार्च पर्यंत मिळूक जाय आणि त्यानुसार मागीर ताजेर थोडस अभ्यास वगैरे हे सगळे ठरतले. पण ह्या आता करता असताना आम्ही पहिली पासून 10वीची आणि 12वीची एक्झाम भुरग्याची म्हणजे पालकूय तितले टेन्स असताले भुरगी आणि हल्लीची पिढी सगळी ती 90 आणि अबाउट शिक्षण घेऊपाची. आताची जी परीक्षा शैक्षणिक पद्धत असा ती असा मार्क्स कसो बदल उरतलो तो असा मार्क्स ओरिएंटेड एग्जाम ओरिएंटेड आणि त्या मागीर उगान तातूंत आयले ट्युशन आयले मागीर कोचिंग क्लासीस आयले वगैरे 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 आणि मागीर नंतर मागीर ग्रेडेशन सॉरी नवीन पद्धती प्रमाणे हे सगळे ग्रेडेशन जातले. आता ग्रेडेशन म्हटल्यार किती एक म्हटल्यार पहिले आम्ही सगळ्यांनी लक्षात घेऊपाक जाय शिक्षकांनी विशेष करून लक्षात घेऊपाक जाय पालकांनी लक्षात घेऊपाक जाय की भुरगीं जी असा पण हे केंद्र विद्यार्थी केंद्रित असे शिक्षण शिक्षण म्हणजे प्रत्येक भुरग्या भितर कितें गुण असतात आणि ताजे खंयच्या गुणाक आम्ही जोपासना करपाक जाय किंवा ताका आम्ही ताकद दिवपाक जाय ह्या पद्धतीन म्हणजे चायल्ड सेंट्रिक एज्युकेशन प्रत्येक भुरग्याच्या बाबतीत म्हणजे आम्ही जसे आता वर्गात 30-40 भुरगी दवरून जर शिक्षण घेतात आणि मास एज्युकेशन बरोबर ताजे पासून फाटो घेतील असा आणि त्यामुळे हर एक शिक्षकान विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे त्या भुरग्या भितरली ताकद समजा असे तरी आहात की त्या भुरग्या भितर अशी ताकद असा की तो गणितात भयंकर हुशार असा हे आपसुकूच कळटा. समजा एखादी भुरगो कलेत खूप पारंगत असा एखादी भुरगो एक खेळात पारंगत असा ही ताजी खेळा ताजी सगळी लक्षणं जी असतात ओळखून काढा हे गुण सगळे ओळखून घेऊन त्यानुसार ताका मागीर 6वेक 7वेक 8वेक मुखार मार्गदर्शन करप. म्हणजे 6वेक 7वेक 8वेक ह्या तीन वर्गां भितर भुरग्या भितर स्किल डेव्हलपमेंट जे असा पहिले हे आणि मुखार वाढवपाचे असो तातूंत सहभाग असा. हे करता असताना हांवें ऐकलं की नवीन शिक्षण धोरण हातून भुरगीं फक्त 25 किंवा 30 एका क्लासान असतली आणि ताज्या फाटल्यान एक टीचर शिक्षक अजून तो रेशो प्रोशो प्रोफेशन येऊ ना. सध्याच्या परिस्थितीत असा त्या पद्धतीन म्हाका दिसना गोंयात तरी आम्ही एकदम सुस्थितीत असात. आमकां इमारती संबंधी विचार करपाची सहसा गरज ना. बरोबर आमकां वर्गखोली आणि घेवपा संबंधी विचार करपाची गरज ना. आमकां शिक्षक अजून नेमयार जावपाक जाय वगैरे वगैरे ह्या संबंधी विचार करपाची गरज ना कारण बऱ्योच आमच्यो प्राथमिक शाळा ज्यो आसात आणि इवन काही हायस्कूल्स जे आसात पण तातूंत संख्या फार कमी असा अत्यंत कमी असा. काही तालुक्याच्या बाबतीत काही तालुक्या बाबतीत काही स्कुलां क्राउडेड असतात त्या संबंधी थोडासा निर्णय घेऊचा पडतो की कसे इवन डिस्ट्रिब्युशन जातले आणि आम्ही सोयीस्कर म्हणजे भुरग्यांक बरे पद्धतीन आम्ही भुरग्यांकडे हे शिक्षण पावयतले. पण जसं भुरग्याक म्हणजे हे बी हळूहळू आम्ही खतपाणी घालपाक तर तसं झाड जर वाढयतले गार्डनर बरं जाय तसे भुरग्याक बरे शिक्षण दितले आवय बापाय नंतर शिक्षक हो तितलोच इम्पॉर्टंट असता आणि हे तुमका सगळ्यां बरे खबर असा. तर हो शिक्षक पहिली बीएड आम्ही दिताले 2 वर्षाचो कोर्स तो वचून 4 वर्षाचो इंटिग्रेट कोर्स तांका दिवप असे एक किरे धोरण ठरवला तर ते एक्झॅक्टली किरे आणि शिक्षक खरो शिक्षक जातलो जर ताणें हितून येवप असे एक किरे म्हणतात ज्याका आम्ही जातीवंत शिक्षक म्हणता पण नी ताका बीएड डीएड वगैरे वगैरे हे नंतरचे सोपस्कार. तो भुरग्यां भितर समरस झालो वर्गातली भुरगीं ती मागीर 20 असूये 30 असूये इवन कदाचित 40 सुद्धा असूये त्यांचे भितर समरस झालो जर जाय
तर ताका मागीर आमी सांगपाची गरज ना शिक्षणाचे वेगवेगळे अंग घेऊन वेगवेगळी रूपां घेऊन वेगवेगळी भावना घेऊन कशें शिकोवपाचे आनी त्या भुरग्यां भितर आपलेपण निर्माण करपाचे. आनीक बरेच शिक्षकां भितर हो जिवंतपण आसता. कारण कशें आसता एखादी नोकरी खंयची मेळुना म्हणून शिक्षकाची नोकरी. आतां ते तो तेप ना. आतां भुरगीं जे तरणाटे भुरगीं जे आसा ते विचार करून चल म्हाका शिक्षक जावपाक जाय, म्हाका फिजिक्सचो शिक्षक जावपाक जाय, म्हाका हिस्ट्रीचो शिक्षक जावपाक जाय, म्हाका हिंदीचो शिक्षक जावपाक जाय. हे पद्दतीन आज बी एड डी एड कोर्सांक एडमिशन्स घेतात. तांचे मुखार कितें तरी एक ध्येय आसा. इंटेग्रेटेड कोर्स जो म्हणटा पळय न्ही तो सादारण इन ड्यू कोर्स ऑफ टायम, ताजी फाल्यांच गरज आसा अशें ना. मुखारल्या नंतर मागीर एक दोन वर्सांनी, तीन वर्सांनी, चार वर्सांनी तो इंटेग्रेटेड कोर्स जो आसा पळय न्ही जाका आमी थोडेशें अशें म्हणलें वावगी जावचें ना, ब्रिज कोर्स हो पयलीं घेवचो पडटलो. ताजे नंतर मागीर चार वर्सांचो कोर्स जो आसा पळय न्ही तो बी एडाचो कोर्स आतां सुरू जाल्लो आसा. ओके, बी एड कोर्स जो आसा पळय न्ही चार वर्सांचो कोर्स आमच्या परवरी सुरू जाल्लो आसा. आनीक आमच्या हांगसर पारशें कॉलेजी आमचे पयलींचे मुख्यमंत्री जे आसात पारसेकर, तांणी सुरू केल्लो आसा. अच्छा, म्हणजे काही कॉलेजींनी जे दोन वर्सांचे कोर्स आसात, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ फोंड्या कॉलेजीत जीव्हीएम आणि पीएस दोन्ही कडेन बी एड चे दोन वर्सांचे आसा. त्यानंतर मागीर बदल करचो पडटा तातूंत भितर. ओके, म्हणजे ताकाच रिलेटेड असतले ते. हय हय, तातूंत फक्त दोन वर्सांच्या जाग्यार चार वर्सांचे असतो. पण आता ह्याच भुरग्यांक म्हणजे आम्ही ट्युशना किंवा हळूहळू आम्ही अशी म्हणताली की वाचन संस्कृती काबार झाल्या वाचंक शकना, तर ह्या धोरणान किती असं आहे की लायब्ररी आणि भुरग्यांनी वाचन करप किंवा स्वतः अभ्यास करप हो डेव्हलपमेंट जातलो जर ताज्या खातीर किती ठरेल. सी, पहिलेच खेपे एक विशेष गोयात तरी, बाकी ठिकाणी विशेष खबर ना, पण गोयात तरी जातले असे की अंगणवाडी ह्यो अंगणवाडी सुरू केल्यात. हय, नाममात्र म्हणजे तसे असतले, पण त्यांच्या एकंदरीत सगळ्या शैक्षणिक ह्याच्या कडे सामके बारीकसाणी लक्ष दिले वचनाशिल्ले. भुरग्यांक शाळेत बालवाडी वरून दवरप, नर्सरी जे असताले पहिले त्योही बिन एखाद्याच्या मनात आयले नर्सरी सुरू करची, तो पहिले मजल्याचे दुसरे मजल्याचेर किंवा सायडीच्या घराच्या रुमात तो नर्सरी सुरू करतालो. ताजेर बंधन विशेष काय असनाशिल्ले, किंवा तो किती शिकयता, किंवा शिक्षक कितके आसा थंय, तांकां पगार कितले दिले वता, वातावरण थंय कशें आसा, शैक्षणिक वातावरण आसा की ना वगैरे, ह्या गोष्टी कडे तितले लक्ष दिले वचनाशिल्ले. आतां कितें जालां की ह्या शिक्षणीक धोरणानुसार ह्या सगळ्या भुरग्यां कडेन सगळ्यो ह्यो अशे प्रकारची नर्सरी आसात त्यो मुख्य म्हणजे पयली रजिस्टर जावचे पडटले. त्या संबंदीचे एक सर्कुलर ऑलरेडी गेल्ले आसा, आख्खे राज्यभर सर्कुलर गेल्ले आसा, बारीक बारीक नर्सरी खंय आसा त्यो सगळ्यो रजिस्टर जावच्यो अश्यो म्हणून. आनी एक इथंभूत सगळी माहिती म्हणजे रूम्स कितले आसा, शिक्षक कितले आसात, भुरगीं कितले आसात, रूम सायज कितके आसा, शैक्षणीक सुविधा कितले आसात, म्हणजे खेळणी वगैरे वगैरे कितले आसात, ही सगळी माहिती डिपार्टमेंटात दिवपाक जाय, जेणे करून तांचे रजिस्ट्रेशन जातले. आणि तांचे खातीर जे शैक्षणिक धोरणानुसार जे किती उपक्रम राबोवपाक जाय खेळी मेळीच्या वातावरणात किंवा खेळाच्या माध्यमातल्यान वगैरे वगैरे, हे सगळे मुखार दिले वतले. तुम्ही जे म्हटले पळय न्ही की शिक्षक हो बदल कसो हे करून घेतले, तर शिक्षकांक एक ट्रेनिंगचो आसपाव जो आसा पळय न्ही सहभाग जो आसा तो मुखारल्या दोन म्हयन्यात तालुका पातळीचेर जातलो. ओके, प्रत्येक तालुक्यात एक एक बदल असतात आणि शिक्षकांना आत्मसात केल्यानंतरच भुरग्यांपर्यंत. तातूंत भितर आम्ही काही एनजीओ आहे नाही, त्या एनजीओ सुद्धा आसपाव करून घेऊन पळतात. पण एकंदरीत इन शॉर्ट सांगपाचे म्हटल्या कसे असं की जून महिन्यापासून नर्सरीची क्लास आणि म्हणजेच अंगणवाडी वर्ग, नंतर तिसरीचो वर्ग, नंतर मागीर सव्वेचो वर्ग आणि मुखार नव्वेचो वर्ग, हे चार वर्गातल्यान शैक्षणिक धोरण सुरू जातले असे म्हटले वावगे जाऊचे ना. ऑफकोर्स माननीय मुख्यमंत्री हाजेर म्हणजे निमाणे निर्णय जो असा माननीय मुख्यमंत्री घेतले बरोबर, पण झाले जाल्यार साधारण जुनातल्यान जुनातल्यानच करचे पडटले. कारण एकंदरीत सगळे देशभर जून महिन्यातल्यान शैक्षणिक धोरण ज्या नवीन मसुदा जो असा तो राबयलो वतलो. आता स्कुलांनी शाळांनी काउन्सिलरही असा, कारण काही कडेन खूप प्रॉब्लेम्स जाताले, भुरगे हेडेक करताले किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम्स ताजे रिलेट हे भुरग्याचे इफेक्ट देतात. सो हो जो आसा न्ही तो काउन्सिलरा बरोबर म्युझिक टिचर किंवा अदर टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट हो एक सब्जेक्ट तातूंत नवीन धोरणान केला की जाणे 10वी 12वी कंपल्सरी करूकूच जाय असे ना, जाल्यार हे स्किल डेव्हलपमेंट हो केन्नाच्यान सुरू करतले आणि कशे प्रकारचे असतात. स्किल डेव्हलपमेंट हो साधारण 6वी पासून सुरू जातलो. उदाहरणात म्हाका स्वतःक आता म्हज्या घरात जर नळ मोडला, उदक येना जर जाय, हांव काय करू शकना. हांव पयलीं कितें करता, आता प्लंबर कोण मेळटलो म्हण ताका फोन करून पळयता. एखादी लायटीचो बल्ब पेटना जर किंवा एक फेज गेली जर जायत जाल्यार त्या समजून हांव काय करू शकना. म्हणजे ही आमचे सध्याच्या शिक्षणाच्या माध्यमातल्यान
परिस्थिती तयार झालेली असा. त्यामुळे भुरग्यांक सव्वीक असताना बेसिक ताजी माहिती दिवप, हँडलिंग करपा संबंधी, म्हणजे बाबा फ्यूज गेलो जाल्यार फ्यूज कसं करप, किंवा एखादी फेज एक गेलो जाल्यार ते फेजी संबंधी कसं काम करू जातले, नळ घरातलो प्लंबिंग जे असा पळय न्ही ते प्लंबिंग करपा संबंधी थोडीशी ताका जाणीव दिवची, माहिती दिवची. आणि नंतर मागीर त्याच्या आवडी निवडीनुसार ताणें मागीर तें तें क्षेत्र समजा ताका आवड आसा जाल्यार एखादी कोणी इलेक्ट्रिकल कोर्सा वचूं शकता जाल्यार ताणें तें नजरे वचचें. एखादी कार्पेंट्रीचो आयटम जो आसा पळय, आतां कार्पेंट्री म्हणटा फुडें आमी नाक मुरडटात म्हणजे, आणि फक्त कार्पेंटर अशेंच म्हणटात म्हणजे ताणेंच करप, पण ताजी थोडीशी माहिती आसप अत्यंत महत्वाचे, अनुभव थोडा आसप महत्वाचे. आणि त्यानुसार मागीर तसे शैक्षणिक धोरण जे आसा म्हणजे धोरणानुसार सव्वे पासून हो स्किल डेव्हलपमेंट विषय सुरू जातलो. आणि नववी साकून मागीर ताणें त्या त्या क्षेत्रात वचप. उदाहरणार्थ उदाहरणां सांगपा जाले जर एखादी एक भुरग्याक तो गणितात भयंकर तरबेज आसा जाल्यार ताणें गणित हो विषय घेऊन नववीच्यान मुखार वचप. अच्छा, सिलेक्शन म्हणजे इंग्लिश मराठी किंवा मातृभाषा एक आणि एक गणित हे कंपल्सरी उरतले. एक दोन लँग्वेजी कंपल्सरी असतली. कंपल्सरी म्हणजे ताणें विचार थंय परत सिलेक्शन करतात. पण समजा एखादी भुरग्याक म्हणजे सांगपाचो हेतू असो आसा की एखादी भुरग्याक गणित सामको विषय आवडीचो आसा आणि तो बरो तरबेज आसा, पण त्याचबरोबर तो भुरगो तबलांत बरो आसा, तबलाय म्युझिकल इंस्ट्रुमेंट तो बरे पद्धतीन तातूंत ताका रस आसा, आवड आसा वगैरे, जाल्यार त्या भुरग्याक नववे नंतर तो विषय घेवपाक मेळटलो. तबलाय ताका शिकूंक मेळटलो आनी गणित ताका. आतां गणिताच्या विशया संबंधी थंय शिक्षक आसतलेच, तबला संबंधी विषय शिक्षक ना जाल्यार कशें, म्हणजे शेअरिंग ऑफ टिचर्स, म्हणजे तीन चार इस्कॉलां जी असतात पण लागीची असतात पण त्या चारही इस्कॉलातल्या बाबा तबला शिक्षण कितले भुरग्यांनी नोंदणी केली असा आपल्या तबला शिक्षण घेऊन त्याच्या खातीर एक टीचर थंय रिसोर्स शिक्षक शिक्षक जो आहात तो शेअर करपाचो. असे असे वेगळे विषय आता एकदा तसे विषयांचे आमकां हे आयले किती म्हणजे लिस्ट तातून संगीत म्युझिक म्हणजे गाणे असू शकता, पेटी, तबला, इवन ड्रामेटायझेशन असू शकता, इवन एखादी एक भुरग्याक फिजिक्स ह्या विषया संबंधी चड आवड आसा जाल्यार तो फिजिक्स ह्या विषया संबंधी मुखार वचू शकता. पण तो फिजिक्स घेणारे असे एक आठ भुरगे मेळ्ळे जाल्यार आठ भुरग्याचो एक क्लास करून ताका फुडें तशें कोचिंग दिले वतले. पण एक लक्षात घ्या, शिक्षणीक धोरण नवीन जे आसा त्या माध्यमातल्यान आमकां न्ही फक्त ओन्ली तरुण पिढी आर्ट अँड कल्चर म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स वगैरे हातूंतच न्ही, आमकां आमची परंपरा जी आमची देशाची परंपरा की आमच्यानी विद्वत्ता भयंकर आशिल्ली, आमच्यानी संशोधन खूप मोठ्या प्रमाणात जाताले, सगळ्यांनी हजारां वर्षां पहिले आमच्यानी संशोधन करपी खूप मोठे लोक आशिल्ले. झिरोचे हे पळय असा पळय शोध असा होता आमच्या भारत देशात लागलो. आणिक त्यामुळे अशे पद्धतीने शिक्षण जावचे, भुरग्यां भितर तंत्रज्ञान आधुनीक टॅक्नॉलॉजी जी आसा पळय न्ही ती टॅक्नॉलॉजी भुरग्यां भितर चड मोठ्या प्रमाणात प्रसारीत जावची आणि ताजे ताणी ज्ञान घेऊचे हो ह्या शैक्षणिक धोरणाचा चड मसुदा असा. मुख्य हे कसे असा जर झालं ते असा भुरग्यां भितर इवन जसे तुम्ही सुरुवातीक म्हटले चारित्र घडप हो विषय सुद्धा असा, हो विषय सुद्धा मोठ्या प्रमाणात एकंदरीत कशें भुरग्याचो सगळो सर्वांगीण विकास ताज्या आवडी निवडीनुसार हो घेवपा संबंधी आमी ह्या मसुद्यात चड भर असा तो दिला असा. ओके, आणि तुम्ही जसे म्हटले की बारावी पर्यंत म्हणजे ताजे फुडले आमचे माजी मुख्यमंत्री पारसेकर सर यांच्या कडेन हे दिल्ली असा ते पूर्ण डिग्रीज इवन डिग्रीज म्हणजे कसे असा आता मुखार काही ऑटोनॉमस कॉलेजीस जातल्यो, काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज जातल्यो. पहिली जे आशिले पहिले एकच युनिव्हर्सिटी किंवा एक दोन युनिव्हर्सिटी किंवा चार युनिव्हर्सिटी तसे न रावता ज्या कॉलेजी कडेन आताची जे कॉलेज असा त्या कॉलेजी कडेन कशा असतात. उदाहरणार्थ शिरोड्यात घेऊया आम्ही, शिरोड्या एक असा टेक्निकल कॉलेज, एक असा आयुर्वेदिक कॉलेज, दुसरे असा होमिओपॅथिक कॉलेज, म्हणजे तिन्ही कॉलेजीतल्या एक कॉलेज म्हणजे एक कॅम्पस, एक कॅम्पस असे करपाच्या संबंधी ह्या शैक्षणिक धोरणात बदल करपाचो तसे धोरण तसे धोरण असा. आणि जर हांवें तुमकां आतां म्हटलेले की वाचन संस्कृती म्हणजे एक प्रशस्त ग्रंथालय असून थंय वाचपाक लायतले भुरग्यांक काय किदें आसा प्रोविजन. ह्या मसुद्या भितर सुरवातीकच म्हटिल्लें आसा की आंगणवाडी शिकता आसतना सुद्दां त्या भुरग्याची क्रिएटिव्हिटी त्या भुरग्याची क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग हे आम्ही कसे डेव्हलप करतले तर ह्या नजरेन शैक्षणिक धोरण असा. बरोबर, आणि त्यानुसार मागीर हर एक शिक्षक जो असा पण आपल्या मुखार आशिल्ले हर एक भुरग्या भितर ही क्रिएटिव्हिटी
आणि क्रिटिकल थिंकिंग कशें हें करतलो आनी त्यामुळे म्हणजे पयली सारखे घोकंपट्टी करपाची आनीक परिक्षा बरोवपाची आवड मनातल्यान अशी जाव आनी ती तशी जाली न्ही की जो ऑटोमॅटिक तो भुरगो वाचन संस्कृती कडेन वतलो ताका एखादी जेन्ना टायटल आमी दितले आनी त्या टायटला संबंदी क्रिटिकल थिंकिंग ह्या माध्यमांतल्यान तुका ह्या विशयांतल्यान तुका कितें अनुरूप आसा हें जेन्ना आमी ताका म्हणटले आनी तितल्यार बंद जातलो विशय बंद जातलो तेन्ना तो भुरगो ऑटोमॅटिकली मागीर वाचन संस्कृती कडेन तेजी गोडी निर्माण जातली ताजी एकूणच सर हो शैक्षणीक धोरण ल्हान भुरग्यांक खूब पुराय फुलपाक फळपाक असो सर्वांगीण विकास करपाक जातलो अशें म्हटल्यार वावगे ठरचे ना एकदम तुम्ही जे म्हटला पय नी एकदम 100% सो हातूंतल्यान आमी म्हणटात की हातूंत एक जाय पडटलें हातूंत शिक्षकांचो सहभाग तर आसताच तो मोठ्या प्रमाणात असूक जाय आनीक पालक पालकांक हे नवीन धोरणाची माहिती ती तांचे पर्यंत पावपाक खातीर कशे केले म्हणजे आमच्या आईचा उद्देश तोच असा पीटीए जो असतात पय नी ज्याका आम्ही शिक्षक पालक संघ म्हणतात ह्या पालकांच्या संघाच्या माध्यमातल्यान ही माहिती पालकांकडे वचूक जाय आणि शिक्षक पालक संघ जो असा पय हो काही वर्गणी गोळा करपाची आणि एखादी शाळेत संस्थेक कित तरी जाय एखादी माईक जाय टेबल जाय किंवा एक कॉम्प्युटर जाय इतले दिवपा संबंधी हे असूक जायना शिक्षकांचो आणि विशेष करून पालकांचो अशा प्रकारचो समन्वय जावपाक जाय की जेणेकरून तांकां हे पूर्ण धोरण कळा आणि ते राबयतात आपल्या भुरग्यां खातीर कळपाक म्हणजे हाजो ताणी फॉलोअप घेवपाक जाय किंवा पालकांनी इन टच रावपाक जाय शारीरिक मानसिक बौद्धिक आणि अध्यात्मिक असो विकास जावचो असे हे धोरण असा असे म्हाका दिसता सो मोदीजी म्हणता आमचे पंतप्रधान की सबका साथ सबका विकास आणि हांवें उदो म्हटलां की प्रत्येक पावण्यार तांचो एक असो फोकस असता आणि तो पूर्ण केल्या शिवाय ते फुडलो पावणो चडना तर हे खरेच काळाची गरज तांणी ओळखून सुरू केल्ले असा तुम्ही वेळ काढून आयले तुमचो जिव्हाळ्याचो विषय असा आमकांय खबर असा आणि तो सामान्यापर्यंत पावपाचो आम्ही प्रयत्न करतात तर गोवा दूरदर्शनच्या वतीन हांव तुमकां सुशांती कवळेकर देव बरे करू नमस्कार